जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपति शिवाजी महाराज की जय, अशा गगनभेदी घोषणा, प्रचंड टाळ्या आणि शिट्ट्या नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांपासून स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच घटकांची उपस्थिती, सोबत शहरातील ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार आदींचीही एकाच वेळी चित्रपटगृहात हजेरी. असे हे कधी न दिसणारे मुलखा वेगळे दृश्य आज प्रत्यक्ष अनुभवास आले ते सटाणा येथे. निमित्त होते नगराध्यक्ष सुनील भाऊ मोरे मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित तानाजी चित्रपटाच्या शोचे. सध्या राज्यभरात तानाजी चित्रपटाने तानाजी मालुसरेंच्या पराक्रमासारखाच अभूतपूर्व पराक्रम गाजवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे या ऐतिहासिक चरित्रांचा जणू पुन्हा एकदा जनमानसात पुनर्जन्म झाला आहे. शासनाने प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता चित्रपट करमुक्त करून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हातभार लावला आहे. याच दृष्टिकोनातून अतिशय प्रेरणादायी, स्फूर्तीदायी असलेला तानाजी चित्रपट नगर परिषदेच्या सर्व घटकांसह शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि शहरवासियांपर्यंत पोहोचवण्यासाठी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी या नामी व अभिनव उपक्रमाचे आयोजन केले. नगराध्यक्ष मोरे यांनी दुपारी 3 ते 6 शो साठीची 850 तिकीट स्वखर्चातून खरेदी केले. सर्व निमंत्रितांना याबाबत आधीच कल्पना व निमंत्रण दिलेले असल्याने सगळ्यांनी वेळेवर हजेरी लावून तानाजी चित्रपटाचा मनमुरादपणे रसास्वाद घेतला. चित्रपट पाहताना सगळ्यांनी आपापले पद, स्थान आदींचा विचार न करता अतिशय उत्स्फूर्तपणे दाद दिली. एरवी नेहमी कामकाज आणि जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेल्या अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांनी यावेळी चित्रपटातून शिवशाहीचा काळ अनुभवताना प्रसंगानुरूप जोरदार घोषणाबाजी केली, टाळ्या शिट्ट्या वाजवून चित्रपटाचा आनंद घेतला. विशेष गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या कथनानुसार सगळ्यांच्याच मनात पुन्हा एकदा शिवशाही आणि स्वराज्याप्रती नाते निर्माण झाले. तसेच या निमित्ताने राष्ट्र व समाजासाठी चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली. शहराच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच एका लोकप्रतिनिधीने अशा स्वरूपाचे आयोजन केल्याने याबाबत समाधान व्यक्त होत आहे. तानाजी पिक्चर हा महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं स्वागत होत आहे. याच धर्तीवर अनेक राज्यांनी तो टॅक्स फ्री देखील केला आणि आपल्या महाराष्ट्राने देखील टॅक्स फ्री केला. त्याच्याबद्दल उत्सुकता अनेक तरुण असतील, ज्येष्ठ असतील, त्यांच्या सर्वांच्या मनातमध्ये होती ती उत्सुकता दूर करण्यासाठी. आणि लहान मुलांनीही तो पाहावा, ज्येष्ठांनीही पाहावा, आमच्या नगरपालिकेच्या जवळजवळ 250 कर्मचाऱ्यांनी बघावा अशी मनापासून इच्छा होती. त्यानुसार मी माझ्या पूर्ण मित्रमंडळाने हा प्लॅन केला आणि त्या पद्धतीनं या चित्रा थिएटरचे जे सन्माननीय महानगरसेवक संजय पाटील असतील त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने मदत केली आणि आज पहिल्यांदा इतिहासामध्ये चित्रा थिएटर देखील वर्षानंतर अतिशय जोरदार उत्साहपूर्वक भरलं. तानाजी पिक्चर सर्वांनी पाहावा हीच अपेक्षा बाळगतो.